बेळकी येथील श्री यलमदेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व यात्रेकरूंचे सहर्ष स्वागत. स्वागतोचू सौ सुवर्णताई बाळासो कोरे, मिरज पंचायत समिती सदस्य, बेळकी. बेळकी येथील श्री यलमदेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. स्वागतोचू श्री भीमराव शामराव गायकवाड, अध्यक्ष भगवानरक्षक तरुण मंडळ, बेळकी. बेळकी येथील श्री यलमदेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व यात्रेकरूंचे सहर्ष स्वागत. स्वागतोचू श्री महालक्ष्मी स्वीट मार्ट अँड बेकर्स, बेळकी. प्रोप्रायटर श्री सुमन सोळंकी. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. बेळंकी येथील श्री यलमादेवीच्या यात्रेला मंगळवारपासून सुरुवात. मिरज पूर्व भागातील बेळंकी व पंचक्रोशीतील सर्वात मोठी मानली जाणारी श्री यलमादेवीची यात्रा मंगळवारपासून भरविण्यात येत आहे. मंगळवारी देवीस गंधोटी, बुधवारी बोनी, गुरुवारी किच म्हणजे यात्रेचा मुख्य दिवस व शुक्रवारी समारोप असा यात्रेचा कार्यक्रम असणार आहे. यात्रा कालावधीत यात्रा कमिटी व शिवप्रतिष्ठान बेळंकी यांच्या वतीने अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रकाश झोतात कबड्डी स्पर्धा, स्लो सायकल व स्लो मोटरसायकल स्पर्धा, भव्य ट्रॅक्टर स्पर्धा, तसेच श्वान पळविणे इत्यादी स्पर्धांचे समावेश आहे. शिवाय यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व यात्रेकरूंच्यासाठी ऑर्केस्ट्रा व लोकनाट्य तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यात्रेमध्ये येणाऱ्या हॉटेल्स, भेळगाडे, स्टेशनरी, बांगड्यांचे व्यापारी इतर सर्वांना यात्रा कमिटीच्या वतीने नियोजनबद्ध जागेचे वाटप करण्यात आले आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी व व्यापारी बंधूंनी याचा लाभ घ्यावा असे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे. यात्रेतील नियोजनबद्ध कार्यक्रमाविषयी यात्रा कमिटीचे अध्यक्ष आपल्या चॅनल प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले. नमस्कार, मी श्री अमोल बोमनराव गायकवाड, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बेळंकी. या नात्याने बेळंकीमध्ये येणाऱ्या सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या बेळंकी यात्रेचे सालाभरप्रमाणे 17 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या यात्रामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा व विविध प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यामध्ये कबड्डी स्पर्धा, स्लो मोटरसायकल, स्लो सायकलिंग व भव्य ट्रॅक्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मनोरंजनाचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा व लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात्रा कमिटीतर्फे यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांच्यासाठी व व्यापाऱ्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे व जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी व सर्व भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा अशी विनंती. पुन्हा एकदा यात्रा कमिटीतर्फे येणाऱ्या सर्व भक्तांचे मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली. याबरोबरचे बातमीपत्र संपले. नमस्कार.